फ्रेंड्स, स्पाइस ऑफ महाराष्ट्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लहान मोठे सर्वांनाच आवडणारी चटपटी ओली भेळ। तर चला तर पाहूया रेसिपी। इथे मी भेळ बनवण्यासाठी मुरमुरे घेतलेले आहेत, कांदा घेतलाय बारीक चिरून, टोमॅटो, लिंबू घेतलेला आहे, मिरची थोडीशी क्रश करून घेतलेली आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। तसेच याबरोबर तिथे बारीक शेव घेतलेली आहे आणि फरसाण घेतलेला आहे आणि मेन चटणी खजूर चिंचगुळाची चटणी आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि ही ग्रीन चटणी आहे कोथिंबीर पुदीन आणि मिरचीची चटणी, याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर चला तर सुरुवात करूया आता रेसिपीला। सगळ्यात आधी आपल्याला असं एखादं भांडं घ्यायचं आहे, तुम्ही जर बाहेर बघितलं असेल तसा टोप यूज करतात भेळवाले, आणि असा एक चमचा यूज करायचा आहे आपल्याला। सगळ्यात आधी आपण थोडा कांदा घेऊया, थोडं टोमॅटो आणि थोडी हिरवी मिरची। यामध्ये आपण एक अर्ध लिंबू पिळूया, गोड चटणी घालून घेते, थोडी ग्रीन चटणी, हे मिक्स करून घ्यायचे। चिरमुरे जे आहेत ते आपण थोडंसं नंतर घालणार आहे, कारण आपल्याला चिरमुरे जे आहेत ते मऊ पडायला नको आहेत, बरेच जण आधी घालतात। थोडीशी कोथिंबीर घालणार आहे, थोडं फरसाण घालून घेऊया, आणि थोडी शेव घालूया। आता यामध्ये थोडीशी जिरेपूड आणि थोडा चाट मसाला, आणि थोडे चिरमुरे घालूया। आता हे आपल्याला छान पटापट हलवून घ्यायचं आहे। आता आपली भेळ जी आहे ती तयार झालेली आहे, या प्लेटमध्ये काढून घेते मी। वरून आपण थोडासा कांदा घालणार आहे, थोडेसे टोमॅटो, थोडी कोथिंबीर, थोडी शेव घालून घेऊया। थोडा चाट मसाला स्प्रिंकल करूया आणि थोडंसं गोड चटणी। आपली भेळ जी आहे ती सर्विंगसाठी तयार झालेली आहे। पाहू शकताय तुम्ही किती टेम्पटिंग दिसत आहे ही।
रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. अशाच छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनच्या बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.